kesusot gulung dari akash pencan candi dari white white catur pati counter tau tau sengket eik ni baru teh tau sengket jadi ti pat tin cendu pat tau jadi let pun naik dah pencan candi dari white white catur pati counter tau tau sengket pun naik dah eik ni baru teh tau sengket jadi ti sah tin cendu sah tau jadi let sorry एक चेंडू माफ करा स्ट्राइक वर फलंदाज आनंद लोके नावाजले फलंदाज आणि त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो एक चुरकचा फटका आणि फटक्यामधून भेटते ते चार धावा धावसंख्येत पुन्हा एकदा चार ने भरते धावसंख्या झाली ती दहा दोन चेंडू दहा धावा झालेले आहेत ब्लू स्टार संघाच्या मला वाटतं गोलंदाज आकाश त्याच्या समोर देखील दोन मोठे गोलंदाज आनंद आणि करण दोन चेंडू दहा धावा झालेले आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने एक पुन्हा एकदा सूर्यकाचा प्रहार पाहायला मिळतोय चेंडू जातोय तो सीमारेषा पार चौकार आनंदच्या बॅटीतून आपल्याला दुसरा चौकार पाहायला मिळतोय चांगली गोल फलंदाजी करताना आपण पाहतोय आनंद लोके यांना धावसंख्या झाली पुन्हा एकदा वाईड आणि यष्टीरक्षकाचं काही चूक झाली आणि पंतांचा निर्णय वाईट वाईटच्या स्वरूपात 22 आणि दोन धावा धावसंख्येत पुन्हा एकदा दोनने भरते धावसंख आपल्या संघाला एक चांगला स्कोर पार करून ठेवायचा बॅटची कडा घेतोय एक काम येणे यशस्वी होतोय धावसंख्येत पुन्हा एकदा एकने भरते धावसंख्या झाली ती 17 चार चेंडू पुन्हा एकदा पंचांचा निर्णय वाईट वाईटच्या स्वरूपात एक अवंतर धाव धावसंख्येत पुन्हा एकदा एकने भरते धावसंख्या झाली ती 18 चार चेंडू 18 धावा झालेले आहेत ब्लू स्टार संघाच्या काहीसा प्रेशर पडतोय गोलंदाज आकाशवरती पुन्हा एकदा सूर्यकाचा प्रहार ऑफसाईडच्या दिशेने आणि चांगला थ्रो पाहायला मिळाला आपल्याला क्षेत्ररक्षकांना एक चांगला यष्टीरक्षक पंचांचा निर्णय निधाव पहिल्या षटक संपले आणि संघाची धावसंख्या झाली ती 19 एक चांगला स्टार्ट भेटलाय ब्लू स्टार संघाला इकडे यानंतरचा होणारा सामना जॉर्ज लेन आनंद आणि कजन देखील चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसत आहेत सूर्यकाचा प्रहार आनंदच्या बॅटीतून आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार चौकार आनंदच्या बॅटीतून आपल्याला अजून एक चौकार पाहायला मिळतोय चांगली फलंदाजी करताना पाहतोय आनंदला आपण धावसंख्येत पुन्हा एकदा चार ने वाढ धावसंख्या झाली ती 23 पुढचा चेंडू पुन्हा एकदा आनंदला मात्र यावेळी माघारी जायला लागेल एक चांगली झेल घेताना आपण पाहिलं गडी बाद होतोय मात्र आनंद संघाला एक मोठा धक्का बसतोय पहिला गडी बाद होतोय संघाचा धावसंख्या झाली ती 23 आणि एक गडी बाद होतोय ब्लू स्टार संघाचा संघाची धावसंख्या झाली ती 23 गोलंदाजी मार्कवर शिवाजी नवीन फलंदाज दीपलच्या पहिला चेंडू खेळताना आणि चेंडू चांगला वळवला इकडे शिवाजी यांनी झालेले आहेत ब्लू स्टार संघाच्या पुन्हा एकदा एक चांगला थ्रो आणि फलंदाज दीपलच्याला मात्र माघारी जावं लागेल चांगली गोलंदाजी तसंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि फलंदाज गडी पाहत होतोय दीपलच्याच्या माध्यमातून संघाला दुसरा धक्का बसतोय संघाची धावसंख्या झाली ती 23 दोन गडी पाहत 23 धावा झालेले आहेत दृष्ट करण पाटील करण पाटील मात्र अजून एक क्रीजवर आहेत पाहूया किती धावा करतायत अजून करण पाटील संघाची धावसंख्या झाली ती 23 पुढचा चेंडू आणि करणच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक जोरदार प्रहार चेंडू जातोय तो सीमारेषा पार चौकार संघाची धावसंख्या पुन्हा एकदा चारने भरते चार धावसंख्या झाली होती 27 पुढचा चेंडू करण पाटील याच्या बॅटमधून पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू जातोय तो सीमारेषा पार चौकार पाहूया सुशांत दीपू काय होते या षटकामध्ये पंचांचा निर्णय वाईट वाईटच्या स्वरूपात एक अवंतर धाव मिळते
धाव संख्या पुन्हा एकदा एक ने मारते धाव संख्या झाली ती 32 एक चांगला स्टार्ट मिळालाय ब्लू स्टार संघाला अजूनपर्यंत फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आणि यावेळेस मात्र एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पुढचा चेंडू शिशांत टू डीपू पुन्हा एकदा पंचांचा नेते वाईट वॉचच्या स्वरूप आहेत पुन्हा एकदा फलंदाज स्ट्राईकवर डीपू त्यांचा सामना करतात सुशांत आणि ज्यावेळेस रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून प्रयत्न केला होता तर यष्टीरक्षकांनी पुन्हा एकदा पंचांचा निर्णय वाईट वाईटच्या स्वरूपात एक अवंतर धाव संघाची धावसंख्येमध्ये एक रनात बदल घडते या धावसंख्या झाली होती 34 पुढचा चेंडू पुढे घ्यायचा प्रयत्न पण आहे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेलं एक धाव मिळणे यशस्वी झालेला आहे फलंदाज दीपू तीन चेंडू झालेले आहेत सुशांत यांच्या षटकातले आणि तीन चेंडू शिल्लक आहेत पाहूया या तीन चेंडूंमध्ये काय होत आहे फलंदाज येतो तो स्ट्राईकवर करण पाटील पाहूया कशा प्रकारे सामना करतो आहे सुशांत यांचा पुन्हा एकदा करणच्या बॅटीतून एक चांगला प्रहार मिळाला पण तसंही चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं करण पाहूया काय होतं या चेंडूमध्ये ओ चांगल्या प्रकारचे गोलच सुशांत करण यावेळेस मात्र चेंडू जातो तो लेफ्ट साईडच्या दिशेने एक अभिजित धोडके त्यांचा सामना करतायत करण पाटील पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात आणि 22 स्वरूपात दोन धावत नेतायत धावसंख्येत दोन ने भरते धावसंख्या झाली ती 38 पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपात एक अवंतर धाव धावसंख्येत पुन्हा एकदा एक ने भर धावसंख्या झाली ती 39 थोडी लाईन आहे लेन चुकताना पाहतोय आपण अजिबित धोडके यांना पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतायत ते यावेळेस मात्र चेंडू निर्धाव ठरतोय चांगला वळवताना पाहतोय आपण अभिजित यांना निर्धाव असा चेंडू चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक करताना पाहतोय अभिजित यांना ह्यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक अवंतर धाव वाईटच्या स्वरूपात संघाची धावसंख्या जाते ती 40 धावा झालेल्या आहेत ब्लू स्टार संघाच्या आणि यावेळेस एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण डायरेक्ट हिट लागल्यामुळे पंचांचा निर्णय नॉट आउट संघाची धावसंख्या एक ने वरते धावसंख्या झाली ती 41 यावेळेस आपल्याला करण पाटील ह्याच्या बॅटमधून एक चांगला फटकार पाहायला मिळतोय चेंडू जातोय तो सीमारेषा पार चौकार धावसंख्येत पुन्हा एकदा 4 ने भरते धावसंख्या झाली ती 45 पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येताना आपण पाहतोय करण पाटील यांना चांगली फलंदाजी करताना पाहतोय अभिजितला मात्र आपण आतापर्यंत थोडी लाईन आणि लाईन भटकताना पाहिलंय पाहूया कसा कमबॅक करतोय अभिजित पुढचा चेंडू अभिजित तुकरण पुन्हा एकदा सुरुवातीचा प्रहार आणि चांगला थ्रो आणि पंचांचा निर्णय नॉट आउट धावसंख्या झाली ती 46
चेंडू झाले ते आणि ह्या वेळेस मात्र एक चांगला टप्पा अशी टप्पा टाकतोय अभिजित आणि फलंदाज जीपूला बाद करतोय. संघाला तिसरा मोठा धक्का बसतोय ब्लू स्टार संघाला, पण स्कोरबोर्ड मात्र थांबला नाहीये ब्लू स्टार संघाच्या. धावा झाल्या 46. हेनॉईच्या बॅटिंगमधून आपल्याला फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय तो सी मार शा पार षटकार, त्यासोबत हेनॉई कुमार ही बार, म्हणजेच फलंदाज गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या झाली 46, 4 गडी बाद, आणि जिंकण्याकरिता सत्यविनायक संघ संघाच्या एका प्रतिनिधीला विनंती करेन की त्यांनी माईक जवळ यायचंय. प्रणय यांचा पहिला चेंडू निर्धाव ठरतोय. सूर्य कसा प्रहार आकाशच्या बॅटीतून आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार चौकार. संघाची धावसंख्या देखील 4 ने वाढेल. संघाची धावसंख्या झाली होती 4, 2 चेंडू 4 धावा झालेले आहेत सत्यविनायक संघाच्या. पुन्हा एकदा आकाशच्या बॅटीतून बॅक टू बॅक चौकार, सीमारेषा पार चौकार. आकाशच्या बॅटीतून आपल्याला लगातार दुसरा चौकार पाहायला मिळतोय. चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत पुढचा चेंडू प्रणय आकाश. पुन्हा एकदा सूर्यकाचा प्रहार आकाशच्या बॅटीतून आणि चेंडू जातो तो सीमारेषा पार आकाशच्या बॅटीतून तिसरा चौकार. आकाशच्या बॅटीतून लगातार तिसरा चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. धावसंख्येत पुन्हा एकदा 4 ने भरते. धावसंख्या झाली ती 12 धावा झाले. त्यावेळेस मात्र अचूक टप्पा थोडी लाईन 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 बिघडताना बॉलरवर मात्र थोडस प्रेशर येते. व्हाईटच्या सुरुवात एक अवंतर धाव मिळते. सत्यविनायक संघाच्या 5वा चेंडू आकाश मारा करतोय आणि करण पाटील यांचा थ्रो. फलंदाज स्ट्राईकवर अभिजित मारा करायला गेला होता, पण चांगला चेंडू टाकला प्रणयने, चांगला कमबॅक केला. ते दुसरं शतक घेऊन येत आहे अप्पू, एक नावाजलेला असं गोलंदाज अप्पू. पाहूया आपल्या संघाला जिंकवण्यासाठी काय करतोय, कुठच्या तारापर्यंत जातोय. तसंच मॅन इन फॉर्म आकाश स्ट्राईकवर आहे. पहिल्या चेंडूमध्ये आकाशने चेंडू फिरकावलाय आणि चेंडू जातोय तो सीमा रेषा पार चौकार. आकाशच्या बॅटीतून चौथा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 7 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत या इनिंगमध्ये, आणि 7व्या चेंडूमध्ये आकाश यांनी चौथा चौकार मारला. यावेळेस मात्र एक चांगलासा छोटासा कमबॅक अप्पू यांच्याकडून. संख्या झाली ती 17, 2 चेंडू झाले, धावसंख्या झाली ती 17. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आकाशच्या बॅटीतून एक चांगला प्रहार पाहायला मिळतो, हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतो आणि चेंडू जातो येतो ती मार रेषा पार चौकार. आकाशच्या बॅटीमधून मात्र आपल्याला 5वा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने बरोबर आहे. धावसंख्या झाली 21, 3 चेंडू 21 धावा झालेले आहेत सत्यविनायक संघाच्या. जॉर्ज लिव्हनच्या कर्णधाराला मी विनंती करेन की त्याने स्टेज जवळ जायचं. यावेळेस मात्र एक रिव्हर्स फटका खेळताना चेंडू निर्धाव करतोय. पुन्हा एकदा रनआउट घ्यायचा रनअवेची संधी होती, मात्र यष्टी रक्षकाने ती यावेळेस मात्र गडी पाच होतोय फलंदाज. आकाशला मात्र एक चांगला पार्टनर मिळत. नवीन परंगा घेतोय बिपिन आणि बिपिनच्या पहिल्या चेंडूमध्ये आपण करण पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक धाव घेण्यात यशस्वी फलंदाज बिपिन परत. धावसंख्या पुन्हा
वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा सतत गुणाला येतो अँड्र्यू पाहुया. 12 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष आहे अजूनही सत्यविनायक संघासमोर. पहिला चेंडू बिकीकडे खेळताना यावेळेस मात्र चांगलं कनेक्शन नाही दोन्ही फलंदाजांमध्ये आणि माघारी धावणं करतायत अँड्र्यू. पुन्हा एकदा बॅट्समन निखिल यांचा एक चांगला फटका आणि इनफॉर्म बॅट्समन आकाशला मात्र माघारी जावला लागेल रनआउटच्या माध्यमातून आणि 23 धावांचं लक्ष अजूनही. धावसंख्येत एक ने बरोबर आहे. धावसंख्या झाली 25. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीचा प्रकार आपण पाहिला अँड्र्यू यांच्याकडून. चांगला कम्पॅक्ट करून देतात आपल्या संघाला. यावेळेस मात्र फलंदाज शिवाजीला माघारी जावं लागेल. चांगलं यष्टीदर्शन देखील पाहिलं आपण अँड्र्यू यांची चांगली फलंदाजी पाहिली आणि एक चांगला झेल देखील पाहिला आनंद यांच्याकडून. पुन्हा एकदा फलंदाजाला घरी बात करतोय अँड्र्यू यांची. खरंच एक पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूमध्ये काय करतायत पाहूया. अँड्र्यू टू शुभम. शुभम यांचा एक हेलिकॉप्टर शॉट पण हेलिकॉप्टर शॉट त्या माध्यमाला लागला नाही. चेंडू पहिला चेंडू वाईड वाईडच्या स्वरूपात एक अवंतर धाव. बाईकच्या स्वरूपात एक अवंतर धाव. अशा प्रकारे दोन धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या झाली होती 28. 6 चेंडू आणि 29 धावा आनंद यांच्या माध्यमातून. आणि आता ते गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात एक अवंतर धाव. फलंदाज निखिल पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात एक अवंतर धाव. पुन्हा एकदा दुसरा चेंडूमध्ये दुसरा गडी बाद करतोय गोलंदाज करण. नेहमी आपल्याला चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना दिसतो. आज आपल्याला चांगली गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. पुन्हा एक वाईट सूर्यकाचा प्रहार धनंजयच्या पॅटीतून पण मोठा असा चेंडू ठरतोय. पुन्हा एकदा चांगलं शेतरक्षण देखील पाहिलं आणि हा सामना जिंकायचा.